पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे, म्हणजे फेस व्हॅल्यू जी आहे ती 100 रुपये, आणि बाजार भाव 50 रुपये असताना काही शेअर्स विकले. आता शेअर्स जे विकले, बाजार भाव किती रुपये? 50 रुपये. आणि तो 50 रुपये असताना त्यांनी शेअर्स विकलेले आहेत, आणि ते शेअर्स विकल्यानंतर त्यांना 49,988.20 रुपये मिळाले. आता याच्यामध्ये दलाली द्यावी लागते. त्या दलालीचा दर 0.2% होता, आणि त्या दलालीवर 18% GST होती. तर त्यांनी किती शेअर्स विकले? आता आपल्याला शेअर्सची संख्या माहिती आहे का, किती शेअर्स विकले? मग आपण काय म्हणू, शेअर्सची संख्या जी आहे ती आपण एक्स म्हणू. शेअर्सची संख्या एक्स रुपये एक्स म्हणू. ओके, आता बाजार भाव विकत असताना कुठलेही शेअर्स ते आपण फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किमतीवरती नाही विकत, ते बाजार भावावरती विकतो. बरोबर ना? बाजार भाव मार्केट व्हॅल्यू जी असेल ती. आता इथं बाजार भाव किती आहे? बाजार भाव म्हणजे मार्केट व्हॅल्यू जी आहे ती आपल्याकडे 50 रुपये. बरोबर. मग एकूण किती रुपये झाले? एकूण किती झाले? 50 गुणिले शेअर्सची संख्या. म्हणून एकूण रक्कम, एकूण रक्कम, एकूण रक्कम किती? एक शेअर्स 50 रुपयाला आहे, एकूण शेअर एक्स आहे, म्हणजे एकूण किती झाले? 50x रुपये. आता तिला 50x एवढे पैसे मिळायला पाहिजे. परंतु याच्यामधून काय होणार? याच्यामधून दलाली वजा करावी लागणार, कारण दलाली कट होणार, आणि त्याच्यावरची GST कट होणार. मग ते सगळे कटअप करून तिला किती रुपये मिळतात? 4,988. मग आता आपण याच्यावरती दलाली, दलाली किती टक्के? बाबा 2%, 0.2%. म्हणजे 50x गुणिले 0.2 भागिले 100. ठीक आहे. आता किती होणार? 50 गुणिले 0.2. बघा, 50 गुणिले 2 तर किती होतात? 100 होतात. पण एक घर सोडून पॉईंट असल्यामुळे 10, म्हणजे आपल्याकडे किती येणार? इथं 10x भागिले 100. 100 सध्या आपण ठेवूयात खाली. त्याच्यानंतर दलालीवरती GST, दलालीवर GST. आता दलालीवर किती GST? 18%. दलाली किती? 10x भागिले 100. म्हणजे 10x भागिले 100 वरती किती? 18%, म्हणजे गुणिले 18 भागिले 100. ओके, आता इथं हा 0 गेला हा 0 गेला, वर किती आले? 18x18x, आणि खाली 100 गुणिले 10 1000 रुपये. म्हणजे एकूण रक्कम 50x, तिच्यावरची दलाली जी आहे ती 10x भागिले 100, आणि दलालीवरचा GST 18x भागिले 1000. ओके, आता आपल्याला काय करायचं? तिला हे सगळे शेअर्स विकून किती रुपये मिळालेले आहेत? 4,988 रुपये मिळाले. बरोबर ना? म्हणजे लिहायचं, श्रीमती देसाई यांना मिळालेली रक्कम, मिळालेली रक्कम जी आहे ती रक्कम आहे 49,888.20 रुपये. बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ 49,888.20 रुपये त्यांना कसे मिळणार आहेत? जेव्हा ते 50x मधून, म्हणजे एकूण जी रक्कम आहे 50x, त्याच्यामधून कोणाला वजा करणार आहे? त्याच्यामधून दलाली आणि GST वजा करणार आहे. म्हणजे दलाली 10x भागिले 100 अधिक GST किती आहे? दलालीवरचा 18x भागिले 1000. यांची जेव्हा वजा बाकी होईल 50x मधून, जेव्हा हे जाते तेव्हा आपल्याला ही किंमत मिळणार आहे. आता इथे कॅल्क्युलेशन करून आपल्याला एक्स ची किंमत काढायची. बघा, 49,888.20 बरोबर 50x वजा. आता इथं काय करू? छेद समान करू. इथं 1000 आहेत, इथे 100 आहेत, इथे पण 1000 करू. इथे 1000 करण्यासाठी वर आणि खाली 10 गुणायचं. वर 10 गुणलं तर 100x, आणि खाली 10 गुणलं तर 1000 अधिक 18x भागिले 1000. ओके, परत 4,988.20 बरोबर 50x वजा 1000 एकदाच लिहिले, आणि 100x आणि 18x किती झाले? 118x. ओके, आता आपल्याला काय करायचं? खालच्या 1000 घालवायचे. मग सगळीकडे काय करू? 1000 गुणून टाकूया. इथं 1000 गुणलं 49,888.20 ला, जर काही 1000 गुणलं तर 20 च्या पुढे 1 0 वाढला. पण हे 2 0
आणि 1000 चा आणखी एक शून्य, बरोबर बरोबर 50x ला 1000 ने गुणलं तर 50,000 होणार, 1, 2, 3 50,000x होणार आणि वजा 118x झाले. आता परत 4988 बरोबर ना, सॉरी 4988200 बरोबर 50,000 मधून 118 गेले, 50,000 वजा 118 ओके. 10 तून 8 गेले 2 अच्छा झाले, परत 10 तून 8 गेले 2 अच्छा झाले, परत 10 तून 8 गेले सॉरी 10 तून 8 गेले 2 अच्छा झाले, आणि 10 तून 2 गेले 8, परत 10 तून 2 गेले 8, 10 तून 1 गेला 9, 49,882 49,882x ओके. कोणाची किंमत काढायची आहे एक्सची, 49,882 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले, म्हणून 49,882 भागिले 49,882 बरोबर एक्स. आता बघा 49,882 49,882 समान संख्या आहे, हा 1 राहिला 0, 0, 100 म्हणजे एक्स बरोबर किती 100, एक्सची किंमत 100 म्हणजे शेअरची संख्या किती 100 माहित खाली लिहायचं, म्हणून श्रीमती देसाई यांनी 100 शेअर्स विकलेले आहेत आणि ते विकल्यानंतर त्यांना 49,882.20 रुपये मिळाले.